भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ने आज रवि भवन नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजित किया था। प्रेस वार्ता में कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने स्पष्ट किया है कि पार्टी ने उन भी नेताओं को निलंबित करेगी जिन्होंने पार्टी के खिलाफ गद्दारी की है। उन्होंने कहा कि ऐसे लोगों को लोकसभा से बाहर रास्ता दिखाया जाएगा। आगामी लोकसभा चुनाव के लिए कांग्रेस पूरी तैयारी के साथ मैदान में उतरने वाली है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए खुशबू परियानी की रिपोर्ट। सकाळी पासून इथे नागपूर शहर च्या 6 विधानसभाच्या उमेदवारांचं भेटीगाठी प्रदेश काँग्रेस तर्फे आम्ही सुरू केलेली आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त नागपूर शहरामध्ये 72 उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि ग्रामीण मध्ये नागपूर ग्रामीण मध्ये 41 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे। म्हणजे 12 मतदार संघ करिता 113 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे। इच्छुक उमेदवारांची संख्या खूप आहे। मजबूत उमेदवार काँग्रेस पक्षाकडे प्रत्येक मतदार संघामध्ये आहेत। काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार काँग्रेस पक्षाची विचारधारा मांडणारे नेते काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलेले नेते तसे त्या मतदार संघामध्ये निवडून येण्याचा क्रायटेरिया असे 2-3 मुद्द्यावर फोकस करून पक्ष येणाऱ्या कालामध्ये तिकीट वितरण करण्याचा निर्णय घेणार आहे।